नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव शेलार अनिता किसन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोखळी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीतील प्राण्यांचा जीवनक्रम हा घटक पाहणार आहोत। मुलांनो, तुम्हाला फुलपाखरे आवडतात ना? मग आज आपण फुलपाखरांविषयी माहिती पाहणार आहोत। आज आपण फुलपाखरांमधील रूपांतरण हा घटक पाहणार आहोत। सुंदर आकाराचे निळ्या रंगाचे फुलपाखरे आपल्या परिसराचा एक हिस्सा आहेत। फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत, अंडे, अळी, कोश व प्रौढ। बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या उदाहरणावरून आपण फुलपाखराविषयी अधिक माहिती पाहणार आहोत। बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते। अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते, त्या अळीला सुरवंट म्हणतात। सुरवंट अंड्यातनं बाहेर पडतो, लगेच पाने खायला सुरुवात करतो, त्याचा खाण्याचा वेग फार मोठा। नवीन शब्द कात, शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे आवरण। बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस राहते। कोशाच्या आत हे फुलपाखरू 11 ते 12 दिवस राहते, या अवस्थेत ते काही एक खात नाही। कोशात त्याची वाढ पूर्ण झाल्यावर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू बाहेर येते, यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात। फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत, फुलपाखरे पकडणे चुकीचे आहे। मुलांनो, फुलपाखराची वाढ कशी होते हे समजले ना? मुलांनो, ह्या घटकावरती स्वाध्याय फुलपाखराचे चित्र काढा व रंगवा। धन्यवाद।